थंडीच्या दिवसामध्ये झाडाला मस्तपैकी हिरव्या चिंचा आलेल्या असतील आणि याच चिंचेपासून आज आपल्याला एक ठेचा बनवायचा आहे। तर या ठेच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीच्या हिरव्या चिंचा लागतील। चिंचेचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका खलबत्त्यामध्ये ही चिंच अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि या चिंचेमधून आपल्याला जे चिंचुके असतात ते बाजूला काढून घ्यायचे आहे। यावरती अशा पद्धतीने एक बत्ता मारून घ्यायचा आहे आणि चिंचेपासून याचं बी आपल्याला वेगळं करायचं आहे। चिंचुक्यासोबत चिंचेच्या ज्या काड्या असतात त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने बी बाजूला काढून घेऊया आणि हे जे कवर आहे तर या कवरमध्येच आंबटपणा असतो, तर हे कवर आपल्याला असंच ठेवायचं आहे। आता हा ठेचा करून ठेवा, उन्हाळ्यात देखील तुम्ही हा ठेचा खाऊ शकता। तर इथे मी चिंचामधून चिंचुके बाजूला काढून घेतले आहे आणि चिंचुक्यासोबत आपल्याला अशा पद्धतीने याच्या ज्या काड्या आहेत त्या देखील बाजूला काढून घ्यायच्या आहे। आपण हिरव्या चिंचेचा ठेचा करत आहोत तर हिरव्या मिरचीचे प्रमाण आपल्याला थोडेसे जास्तच ठेवायचे आहे। थोडेसे जिरे लागतील, चवीप्रमाणे मीठ लागेल आणि थोडी हळद देखील या ठेच्यामध्ये आपण घालणार आहोत। हा ठेचा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये करायचा आहे। हिरव्या मिरचीचे 1 ते 2 तुकडे करून घेतले आहे। हिरवी मिरची आणि ही चिंच आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे। लोखंडी खलबत्त्यामध्ये जर ठेचा केला तर काळा पडतो, जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये ठेचा करायचा असेल तर दगडी खलबत्त्यामध्ये करा। लागेल असे आपल्याला थोडे थोडे पाणी घालायचे आहे आणि मिक्सरमधून याचा आपल्याला थोडासा रवाळासा ठेचा बनवायचा आहे। इथे आपला ठेचा बऱ्यापैकी बारीक झाला आहे। आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे। जिरे घातले की चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची। हळद ही जंतुनाशक असते त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। जर तुम्हाला जिरे पूर्ण बारीक झालेले या ठेच्यामध्ये पाहिजे असतील तर ज्यावेळेस आपण चिंच आणि हिरवी मिरची घातली तर त्याच वेळेस तुम्ही जिरे देखील घालू शकता। आता हे अजून एकदा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। थोडेसे पाणी घालायचे आणि 1 ते 2 वेळेस आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने थोडासा रवाळच ठेचा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। काचेच्या हवाबंद बरणीमध्ये 1 दिवसासाठी हा ठेचा आपण मुरत ठेवणार आहोत। 1 दिवस झालेला आहे। आता एका फोडणी पात्रामध्ये आपण तेल गरम करून घेऊया। तेल चांगले कडकडीत गरम झाले की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की हिंग घालायचा आहे आणि ही फोडणी आता आपल्याला या ठेच्यावरती घालायची आहे। आपण हळद घातली आहे। हळद घालण्यामागचे कारण, हळद ही जंतुनाशक असते आणि हा ठेचा हळद घातल्यामुळे 1 महिनाभर फ्रीजमध्ये आरामात राहतो। ज्यावेळेस तुम्हाला ठेचा खायचा असेल तर फ्रीजमधून तेवढाच ठेचा बाहेर काढा आणि वरून अशा पद्धतीने मोहरी आणि हिंगाची फोडणी द्या।